नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आणि आपल्या भारत देशाच्या 73व्या प्रजासत्ताक दिनाला साजरं करण्याची इच्छा बाळगणाऱ्या सर्व भारतीय नागरिक हो, आम्ही भारताचे लोक अशी सुरुवात राज्यघटनेच्या प्रास्ताविकेमध्ये करण्यात आलेली आहे आणि राज्यघटनेच्या या प्रास्ताविकामध्येच शेवटची ओळ अशी आहे की हे संविधान ही राज्यघटना आम्ही आमच्या प्रत अर्पण करत आहोत, म्हणजे स्वतः प्रत अर्पण करत आहोत। केवढी मोठी जबाबदारी आहे आणि म्हणूनच 73व्या प्रजासत्ताक दिनादिवशी हे प्रजासत्ताकच आपल्याला विचारत आहे की हे भारतीय नागरिका, तू परिपक्व आहेस का? तू खरच सुजाण झालायस का? तुझ्या खांद्यावर मी या देशाच्या लोकशाहीला सक्षमतेनं वाहून नेण्याची जी जबाबदारी टाकलेली आहे, ती जबाबदारी उचलण्यासाठी तू मनाने खंबीर आहेस का? हा प्रश्न याच आपल्या देशाचं, हेच प्रजासत्ताक आपल्यालाच विचारत आहे। आता कोंडी झाली आहे बरं का, कारण प्रजासत्ताक आपलंच, प्रजेच्या हाती सत्ता असणं आणि खूप विश्वासाने ही सत्ता टाकली गेली आहे बरं का, कारण प्रजेच्या हाती असणारी सत्ता ही जर प्रजेच्याच हाती राहिली तर तिचं रूपांतर हुकुमशाहीमध्ये होणार नाही असा विश्वास राज्यघटनाकर्त्यांना होता आणि म्हणूनच आपली राजकीय लोकशाही सामाजिक लोकशाहीमध्ये रूपांतरित होईल आणि आपला समाज समता ह्या मूल्याला जगायला लागेल आणि मग प्रत्येक प्रजासत्ताक दिन हा अभिमानानं मिरवायचा दिवस म्हणून प्रत्येक नागरिकाचा ऊर फुलवून टाकेल अशी अपेक्षा घटनाकारांना होती। त्या अपेक्षेतूनच अतिशय दूरदृष्टीनं आपली राज्यघटना लिहिली गेली। 26 जानेवारी 1950 ती संपूर्ण देशामध्ये अंमलात आणायला सुरुवात झाली। आज 26 जानेवारी 2022 आहे। राज्यघटना अंमलात आणण्याची सुरुवात झाली पण राज्यघटनेतल्या अनेक मूल्यांना सोयीनं फाटा देण्याची जी सुरुवात झाली त्याचं आता आपण टोक गाठतोय की काय अशी शंका नाही तर अशी खात्री। जे जे कोणी राज्यघटनेचा अभ्यास टोळसपणे करणारे आहेत त्यांना पटायला लागलीय अशी परिस्थिती आहे। त्यामुळे 73व्या प्रजासत्ताक दिनासाठी या प्रजासत्ताक दिनाचंच आपल्याकडे मागणं असं आहे, प्रजेकडे मागणं असं आहे की अरे बाबांनो आता सुजाण व्हा। लोकशाहीमध्ये वाममार्गाचा अवलंब करणारे पुष्ट व्हायला लागतात आणि ज्यांच्याकडे स्वतःचे विचार आहेत आणि ज्यांच्याकडे ते व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ पण आहे ते आता शांत बसायला हवंय, कंटाळलाय व्यक्त होऊन असं म्हणून माघार घेतात तर त्या लोकशाहीनं कुणाच्या खांद्यावर डोकं ठेवावं? कारण लोकशाही आणि प्रजासत्ताक ही काही समांतर जाणणारी व्यवस्था नाहीये तर ती इतकी बेमालूमपणे एकमेकांमध्ये मिसळलेली व्यवस्था आहे की तिला दुधात विरघळलेली साखर वेगळी करण्याचा प्रयत्न करणं हे कधीही जसं शक्य नाही तसंच अतिशय सुजाण लोकांकडून चालवली जाणारी लोकशाही, अतिशय सुजाण नागरिकांकडून संरक्षित केली जाणारी लोकशाही आणि अतिशय सुजाण नागरिकांकडून प्रजासत्ताकाची धुरा खांद्यावर घेतली जाणारी ती व्यवस्था ही दोन्हीही अतिशय एकरूप आणि समरूप आहेत आणि ते तसेच जर टिकून राहावे असं जर आपल्याला वाटत असेल भविष्यामध्ये आज जी परिस्थिती आहे ती बदलावी, निश्चितपणे बदलावी, आपल्या भावी पिढ्यांना सुराज्य बघायला मिळावं जे छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित होतं ते सुराज्य, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होतं
ते सामाजिक लोकशाही समतेसह न्यायासह प्रस्थापित झालेलं सुराज्य, जे सुराज्य महात्मा गांधीजींना अपेक्षित होतं आणि ज्या सुराज्याची स्वप्न अनेक भारतीय विचारवंतांनी आणि कृतिशील विचारवंतांनी पाहिलेली होती, ते सुराज्य येण्यासाठी आज निश्चितपणे प्रत्येक सुजाण नागरिकाला आपल्याला असलेल्या व्यवस्थेबद्दल काय वाटतं हे व्यक्त करण्याची वेळ आलेली आहे. कारण बऱ्याचदा आपल्याला असा अनुभव येतो की वाईट प्रवृत्ती, वाईट विचार आणि वाईट कृती धाडसानं करायला ती मनोवृत्ती तयार होते, कारण चांगली कृती, चांगले विचार आणि चांगला हेतू असणारी मंडळी आळीमेळी गुपचिळी करून तोंडावर बोट ठेवून बसतात आणि त्याचा गैरफायदा ही मंडळी घेत असतात. त्यामुळे मला असं वाटतं की 73व्या प्रजासत्ताक दिनासाठी जे जे चूक ते कुणाच्याही तोंडून निघू देत, त्याला मी सात्विक विरोध माझा दर्शवणं आणि त्या विरोधाला एकात्मता देणं आणि तो विरोधही संपूर्ण अहिंसक मार्गाने असणं, शाब्दिक हिंसा सुद्धा त्या विरोधामध्ये अपेक्षित नाही, पण मी माझा विरोध ठामपणे नोंदवणं आणि केवळ बहुसंख्याक कुठल्या तरी गोष्टीला चांगलं म्हणतायत आणि म्हणून मी सुद्धा त्यांच्या लोंढ्यामध्ये सामील होतोय या माझ्या स्वतःच्या कमकुवतपणाला मी थांबवणं, त्याच्यावर काम करणं आणि हा देश माझा नसून आपला आहे, ही लोकशाही आपली आहे, हे प्रजासत्ताक आपलं आहे, या भावना माझ्यामध्ये दिवसागणिक रुजवून माझ्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाच्या मनात सुद्धा त्या भावना यायला लागतील. कधी त्या भावना समजण्यासाठी थोडीशी कटुता घ्यावी लागेल, कधी थोडी दोन पावलांची माघार घ्यावी लागेल, कधीतरी आपल्याबद्दल गैरसमज होत आहेत तर ते होऊ द्यावे लागतील, कारण काही गोष्टी समजण्यासाठी वेळ जाऊ द्यावा लागतो. ती पण तयारी ज्यांना ज्यांना या लोकशाहीचं संरक्षक म्हणून उभं राहायचं आहे त्यांना त्यांना ठेवावी लागणारे भारतासारख्या देशामध्ये तो संयम नितांत गरजेचा आहे. योग्य वेळेची वाट बघायची आहे पण त्याच वेळेला जे जे चूक ते थांबावं म्हणून व्यक्त पण व्हायचं आहे. तर ह्या 73व्या प्रजासत्ताकाला आपली अशी दुहेरी कृती योजना हवी आहे की जे जे चुकतंय ते ज्यांना ज्यांना सुयोग्य रीतीनं मांडता येत आहे त्यांनी त्यांनी आपापली मतं अहिंसक मार्गानं पण समोरच्याला ठोस पद्धतीनं समजावून सांगता येतील अशी समजावून सांगण्यासाठी आपली वाणी, आपली लेखणी, आपली कृती, आपले विचार वापरायचे आणि ज्यांना ज्यांना योग्य जे आहे त्याच्या पाठी खंबीरपणाने उभं राहता येत आहे त्यांनी त्यांनी तशी खंबीरता कृतीत आणायची आहे. 73वं प्रजासत्ताक आपल्याकडून या मागण्या करताय. लक्षात ठेवा, आपण सगळेच या प्रजासत्ताकाचे घटक होत आणि असं नको व्हायला की कुंपणच शेत खात आहे. यथा राजा तथा प्रजा की यथा प्रजा तथा राजा, याचं उत्तर शोधावं लागेल. आणि हे 73वं प्रजासत्ताक दिनाचं सोहळा म्हणून साजरं होणारं रूप ठीक आहे, आपली भारतीय संस्कृती सोहळ्याला महत्त्व देणारी आहे, पण तेवढ्याच पुरतं मर्यादित न राहता त्याचं पुढे सुजाणत्व सुद्धा सिद्ध होण्यासाठी आपण पुढच्या पिढीपर्यंत राज्यघटनेतील सर्व मूल्य पोहोचवणं, त्यासाठी ती शिकण्यासाठी त्यांना उद्युक्त करणं, त्यांना स्वतःचे विचार असावेत यासाठी अवकाश मिळवून देणं आणि त्यांना प्रजासत्ताकाचे घटक बनवण्यासाठी त्यांच्या सोबत तेवढ्याच विश्वासानं चालणं ही आजची गरज आहे. माझा मुद्दा तुमच्या सगळ्यांना कळला असेल, तुमचं काय म्हणणं आहे ते नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये, कारण हे प्रजासत्ताक जितकं मजबूत तितकेच आपण सगळे मजबूत या तिळमात्र शंका नाही. करूयात प्रयत्न आजपासून चांगल्या कामासाठी वाट कशाला बघायची.
यानंतरच्या प्रजासत्ताक दिनासाठी हा मुद्दा बोलायचा राहिलाच नको आणि आपण सगळ्यांनी योग्य पद्धतीनं व्यक्त होऊन चुकीच्या गोष्टींना आपला विरोध आहे हे दर्शवून देऊयात. त्याची सुरुवातच आपण या गोष्टीपासून करूयात की हिंसेचं समर्थन करणाऱ्यांच्या गटाला आपण नम्रतेनं असं सांगूयात की कितीही आरडाओरडा केला तरी निसर्गाच्या विरुद्ध असणाऱ्या भावनांनी उद्युक्त होऊन केलेल्या कृतीचं समर्थन करता येणार नाही, कधीच नाही. नक्की करूयात आपण प्रयत्न. मला काय म्हणायचंय ते तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलं असेल आणि निश्चितपणे आपण त्या दृष्टीनं प्रयत्न करूयात, कारण मतदार जेव्हा सुजाण आहेत तेव्हाच प्रजेच्या हाती सत्ता आहे, अन्यथा सारा आभासी खेळ. तो थांबवण्यासाठी आपण सगळे कटिबद्ध आहोत आणि हीच अपेक्षा या 73व्या प्रजासत्ताक दिनाची आपल्या सगळ्यांकडून आहे. नक्की भेटूयात परत अशाच एखाद्या चर्चेसाठी. तोपर्यंत धन्यवाद.